लॉकडाऊनच्या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये सर्वसामान्यांची एसटी तोट्यात गेली आहे. शासनानं 600 कोटी रुपये एसटीसाठी आता मंजूर केले आहेत. माल वाहतुकीच्या द्वारे एसटीनं मोठा भार उचललाय. आता राज्यातील 21 जिल्ह्यांवरील निर्बंध काढण्यात आले आहेत, त्यामुळे या ठिकाणी एसटीची सेवा सुरू झाली आहे. सोलापुरातून देखील एसटी पूर्वपदावर येत असून सोमवारपासून सोलापूर पुणे ही शिवशाही बस देखील सुरू होणार आहे.